सिडको निर्मित नागरी वसाहत असलेल्या नवीन पनवेल आणि खांदा कॉलनी येथील रहिवासी नागरिकांना होणाऱ्या अपुऱ्या आणि अनियमित पाणी पुरवठ्याबद्दल 11 ऑक्टोबरला भाजपच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी नगराध्यक्ष सुनील घरत यांच्या नेतृत्वाखाली सिडकोच्या नवीन पनवेलमधील कार्यालयात टाळेबंद आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे यांनी सिडकोला निवेदन दिले आहे. हे निवेदन माजी नगराध्यक्ष सुनील घरत यांनी सिडकोचे सहाय्यक अभियंता सागर जगदाळे यांनी सादर केले. नवीन पनवेल येथील सिडको कार्यालयात सिडकोचे सहाय्यक अभियंता सागर जगदाळे यांना निवेदन देताना भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील घरत, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, समीर ठाकूर, माजी नगरसेविका सुशीला घरत, राजश्री वावेकर, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, प्रभाग अध्यक्ष विजय म्हात्रे, जितेंद्र वाघमारे, शिवाजी भगत, लक्ष्मी चव्हाण, शारदा माने, रुचिता वाघमनकर उपस्थित होते. आज सिडको ऑफिसला आम्ही हे सिडकोच्या कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहराच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे. या निवेदन देत असताना अपुरा होणारा पाणीपुरवठा नवीन पनवेल येथे हे जवळजवळ सगळेच सेक्टर 5, सेक्टर 11, सेक्टर 12, सेक्टर 9, 10, 14 असे सगळ्या जवळ नवीन पनवेलचा भाग सगळ्या जवळ जवळ 2-3 वर्षापासून पाण्याचं तिथं प्रॉब्लेम होते. पिण्याला लोकांना पाणी नाही, वापरायला पाणी नाही, बऱ्याचशा लोकांनी बोरवेल मारलेले आहेत. ह्या सगळ्या अडचणीतून बऱ्याच वेळा निवेदन दिलेले आहेत, ज्या प्रशासनाला निवेदन दिले आहेत, वैयक्तिक असोसिएशनने, सोसायटीने दिले, वैयक्तिक नागरिकांनी दिलेले आहेत, आणि आमच्या पक्षाच्या वतीने पण मागेचा पण मनोज ॲडव्होकेट मनोज भुजबळ साहेब नगरसेवक आहेत, त्यांच्या माध्यमातून अंडा मोर्चा आम्ही काढला होता, मडकाफोड काढला होता, समीर ठाकूर साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून काढला होता, वृषालेताई आहेत त्यांच्या माध्यमातून, घरत मॅडम आहेत, संदीप पंडित यांच्या सगळ्या माध्यमातून, संतोष शेट्टी आहेत यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही मोर्चा काढले होते. प्रत्येकाने वैयक्तिक काढून झाले, मीटिंग झाल्या, बऱ्याचशा मीटिंग आश्वासनं झाली. मागच्या आठवड्यातसुद्धा आम्ही स्वतः येऊन आम्ही ब्रिटनच्या दरम्यान सेक्टर 13, सेक्टर 12 ज्या लोकांना, नागरिकांना घेऊन आलो होतो. परत समीर ठाकूरसुद्धा येऊन गेले, पण तरीसुद्धा आश्वासन यांच्याने काही नियोजनाचा अभाव आहे, नियोजन होत नाही. त्या तरीसुद्धा आम्ही आमदार साहेबांबरोबर मीटिंग घेतली, पक्ष कार्यालयात मीटिंग घेतल्यानंतर पगडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 11 तारखेला सकाळी 10:30 वाजता नवीन पनवेल वासियांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या संख्येने आम्ही इथे हजर होणार आहोत. या सिडको कार्यालयाला, पाणीपुरवठा विभागाला टाळे ठोका आंदोलन करण्याचं आम्ही निश्चित केलं. आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून जोरदार मोर्चा होईल. जर त्याच्या अगोदर पाणीपुरवठा व्यवस्थित झाला तर ठीक आहे, तरीसुद्धा मोर्चाचं आयोजन राहीलच. आमदार साहेबांच्या माध्यमातून हा मोर्चा आयोजित केलेला आहे. जर का पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही 11 तारखेनंतर तर त्याला जास्तीत जास्त रोषाला, नागरिकांच्या रोषाला म्हणजे हंडे फोड नाहीत. मला तर वाटतं आम्ही आमच्या वेगळ्या स्टाईलनेसुद्धा त्यांना उत्तर देऊ, यासाठी 11 तारखेला मी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.